जनतेला पडलेला आहे. हा दिवस म्हणजे नोटाबंदीचे वर्ष झालं आहे. या नोटाबंदीतून आपण साध्य काय केले, भारताचा GDP 2.2% कमी झाला, अर्थात 2,40,000 कोटीहून अधिक रक्कम भारतीय व्यवस्थेतून कमी झाली, अर्थव्यवस्थेतून अर्थव्यवस्था देशोदडीला लावली, काळा पैसा 0% बाहेर आला, शेकडो स्टार्टअप बंद पडले, शेतमालाचे भाव प्रचंड पडले, त्यासोबतच लघु उद्योजक असंघटित व्यापार क्षेत्र लयाला गेले, पहिल्या 4 महिन्यातच 15 लाखाहून अधिक लोक बेरोजगार झाले, 150 निष्पाप लोकांनी रांगेत जीव गमावला. आपण भारतीय व्यवस्थेचा खेळ केल्याच्या या घटनेला उद्या दिनांक 8 नोव्हेंबर रोजी 1 वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्तानं आम्ही आपणास महाराष्ट्रातील 11 कोटी जनतेच्या वतीने खेळण्यातल्या नोटा पाठवत आहोत. यापुढे आपल्याला जो खेळ करायचा आहे तो या नोटांची करावा, भारतीय अर्थव्यवस्थेशी नको ही विनंती बँक तटकरे साहेबांनी उघडावी. खोटे जनते नक्की.